चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. जवळपास 4-5 लाख लोक, ना कसली गडबड ना कसला गोंधळ. विठू नामाचा गजर करीत सर्व वारकरी शिस्तीत एका रांगेत चालतात. वारी सोहळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेली, पंढरीच्या दिशेने पायी निघालेली वारकऱ्यांची लांबच लांब रांग. मात्र वारी सोहळ्याची आणखी दोन प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे शिस्त आणि काटेकोर व्यवस्थापन. स्वयंस्फूर्तीने वारी सोहळ्यात सहभागी झालेले लाखो लोक वारी सोहळ्याची शिस्त तंतोतंत पाळतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची शिस्त, व्यवस्थापन आणि स्वरूप याचे अंतरंग उलगडून सांगणारा वारी अंतरंगचा आजचा भाग. 1832 साली हबब हैबद बाबांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. पालखी रथाच्या पुढे मानाच्या 27 दिंड्या, त्यापुढे अश्व आणि नगरखाना, तर मागे 251 नोंदणीकृत आणि अन्य दिंड्यांचा समावेश. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. अशी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची रचना असते. वारकरी आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास याच क्रमाने करतात. आपण सोहळ्याची जर इतिहास बघितला तर 1832 साली माऊलींचा सोहळा सुरू झालेला आहे. त्यावेळी हैबतराव बाबांनी हा सोहळा सुरू केलेला आहे. आणि आज जर बघितलं सोहळ्याचं स्वरूप, तर जवळपास 5-6 लाख वारकरी या सोहळ्यामध्ये चालत असतात. 430 आसपास दिंड्या या सोहळ्यामध्ये असून 27 दिंड्या या रथाच्या पुढे, त्यांच्या पुढे अश्व आणि नगरखाना, त्याच्यानंतर 403 दिंड्या या रथाच्या पाठीमागे चालतात. 251 दिंड्यांना आपण परमनंट नंबर दिलेले आहेत, बाकीच्या दिंड्यांना तात्पुरते नंबर आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येक दिंडी ही क्रमवारीतच चाललेली आपल्याला दिसेल. आणि प्रत्येक दिंडीमधला जो विणेकरी असेल त्याने सांगितल्याप्रमाणे त्या दिंडीची अभंग, हरिपाठ, जो काही नित्यक्रम आहे त्या विणेकऱ्याने सांगितल्याप्रमाणे होत असतो. पालखी प्रस्थानाच्या दिवशी सकाळी आळंदीतील माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक, भजन, कीर्तन, जागर होतो. दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवल्यावर मंदिर परिसर मोकळा केला जातो. रथापुढील 27 आणि मागील 20 या मानाच्या दिंड्यांचे मालक मानकरी यांना मंदिरात प्रवेश दिला जातो. त्यानंतर शितोळे सरकारचे अश्व आणि शितोळे सरकार मंदिरात येतात. अश्व आणि माऊलींची भेट दर्शन होत. या ठिकाणी बैल जोडी किंवा अश्व जे असतील शितोळे सरकारांचे, प्रत्येकाचे जे ज्याप्रमाणे मान आहेत, जागर असतील, हे सर्व ठरल्याप्रमाणे, नित्य उपचार असतील ठरल्याप्रमाणे पार पडत असतात. प्रदक्षिणा घालून अश्व बाहेर जातात. माऊलींच्या पादुका संजीवन समाधी पासून प्रस्थान होऊन पालखीत विराजमान होतात. पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन सोहळ्याला सुरुवात होते आणि आजोळ घरात पालखी विसावते. आता या सोहळ्यामध्ये संस्थान, त्याचबरोबर संस्थानला संलग्न घटक, प्रशासन या सर्वांमिळून अत्यंत चांगल्या प्रकारे हा सोहळा पूर्ण पडत असतो. आळंदीमधनं प्रस्थान झाल्यानंतर आजोळ घरामध्ये माऊलीं विसावतात. दुसऱ्या दिवशी आपण पुण्याला प्रस्थानला निघतो. पुण्यात 2 दिवस मुक्काम असतो. पुण्यावरनं सासवड, जेजुरी, वाल्हा, त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, बंडीशेगाव, वाखरी आणि नंतर पांडुरंगाच्या भेटीला आपण पंढरीमध्ये माऊलींची त्या ठिकाणी सोहळा जात असतो. आकर्षक फुलांनी सजवलेला रथ, त्यात लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले संत ज्ञानेश्वर महाराज, पुढे मानाच्या 27 दिंड्या, अश्व, नगरखाना, तर पालखी रथामागे हातात पताका, टाळ, मृदुंग, विनेच्या गजरात शिस्तीत चाललेला वारकरी, असा माऊलींचा वैभवशाली पालखी सोहळा सुरू होतो. आणि संपूर्ण वातावरणच माऊलीमय होऊन जाते. याची देही याची डोळा अनुभवावा असा हा सोहळा असतो. दररोज सकाळी 6-7 वाजता अंतरानुसार पालखी सोहळा प्रस्थान होतो. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी शितोळे सरकारचा नैवेद्य असतो, तर दुपारचा नैवेद्य संस्थानचा असतो.
या सोहळ्यात उभे तीन तर गोल चार रिंगण सोहळे असतात. सोहळ्यातील नीरास्नान हा सोहळा पाहण्यासारखा असतो. पंढरपुरात पालखी सोहळा पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी एकादशीला नगर प्रदक्षिणा आणि इंद्रायणी स्नान होतं. द्वादशीला मंदिरातच सोहळा असतो. त्रयोदशीला पांडुरंगाच्या भेटीला माऊली जातात आणि गोपाळ काल्याचा काला करून पौर्णिमेला सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. पंढरपूरकडे जाताना 18 दिवसांचा तर परतीचा 9 किंवा 11 दिवसांचा सोहळा आहे. परतीचा प्रवास जर आपण विचारात घेतला तर पौर्णिमेला त्या ठिकाणावरनं माऊलींचं परत आळंदीच्या ठिकाणी प्रस्थान सुरू झालेलं असतं आणि जवळपास 35-40 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी वारकरी दररोज चालत असतात. म्हणजे जो हा जो सोहळा जातानाचा आहे तो 18 दिवसाचा असेल तर 9 किंवा 11 दिवसाचा परतीचा प्रवास असतो आणि तो वारकरी नेटाने पूर्ण करत असतो. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वरूप कसं असतं हे जाणून घेतलं. उद्या पुन्हा भेटूयात वारी सोहळ्याचे अंतरंग उलगडून सांगणाऱ्या नव्या विषयासह.